नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या म्हणजेच जागतिकीकरण पाहत होतो. हे पाहत असताना आपण त्या ठिकाणी जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याचे जे घटक आहेत त्यामध्ये आपण आर्थिक घटक हा पाहिलेला आहे, तसेच आज आपण राजकीय क्षेत्र या हे हा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्या ठिकाणी जे राजकीय क्षेत्र आहे किंवा जागतिकीकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करता येते, त्यामध्ये राजकीय क्षेत्रामधील जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाहीचे महत्त्व. या ठिकाणी जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर नेमके घडून आलेले नेमके कोणते परिणाम आहेत, त्या ठिकाणी जागतिकीकरणाच्या कालखंडात जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे मानले जाते. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पनांना सार्वत्रिक स्वीकृती मिळत आहे. सहभागी शासन व्यवस्थेत समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करता येईल हे त्या ठिकाणी बघितले जाते. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरिक समाजाच्या सहभागावर त्या ठिकाणी भर दिला जातो. जागतिकीकरणाच्या जो अनेक क्षेत्रावरती जे घडून आलेले जे परिणाम आहेत त्यामध्ये आपण राजकीय क्षेत्र पाहत आहोत, त्यामधील आपण लोकशाहीचे जे महत्त्व आहे, लोकशाही शासनाचे जे वाढते महत्त्व आहे याविषयी त्या ठिकाणी चर्चा केली. त्यानंतर आपण नंबर 2 जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्याचे स्थान. या ठिकाणी जागतिकीकरणाच्या कालखंडात असा एक समज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे की आता राज्याचे महत्त्व त्या ठिकाणी कमी होत चाललेले आहे आणि सार्वभौम हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकाकडून आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, आंतरराष्ट्रीय कायदा तसेच बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नाबाबतची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा तो एक अभाव आहे. वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय अभिव्यक्तीची वाढता प्रभाव आणि पर्यावरण तसेच लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणारे महत्त्व हे काही अंतर्गत आव्हाने त्या ठिकाणी आहेत. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जात आहे की आता म्हणजेच जागतिकीकरणामध्ये आता राज्याला एवढे काही महत्त्व राहिलेले नाही, म्हणजेच राज्याचे महत्त्व हे कमी होत आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली जाते किंवा त्याशी निगडीत आहे. त्याच्याच म्हणजेच सार्वभौमत्वाच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये कायदे करण्याचा अधिकार असतो. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून त्या ठिकाणी आघात केले जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे जे राष्ट्रीय घटकांचे जे कार्य चालते त्यामध्ये राज्याबरोबरच बाह्य आव्हाने
हे देखील चिंता वाढवणारे आहेत. तसेच मानवतावादी समस्यांना मिळालेले अनेक अंतर्गत आव्हाने यामुळे त्या ठिकाणी किंवा अशा प्रकारची एक मानवतावादी समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आपणास दिसून येते. त्यानंतर बिगर राजकीय घटक, आपण राजकीय क्षेत्राचा त्या ठिकाणी अभ्यास करत आहोत, तर त्या ठिकाणी जे बिगर राजकीय जे घटक आहेत, आता बिगर राजकीय घटकामध्ये जागतिकीकरणामध्ये बिगर राजकीय घटक, मग बिगर राजकीय घटक नागरी समाजाला एक मिळालेल्या वाढत्या महत्वामुळे या ठिकाणी बिगर राजकीय घटक त्या ठिकाणी पुढे आले. आणि बिगर राजकीय घटक पुढे आल्यामुळे त्या ठिकाणी स्वयंसेवी संघटना, त्यानंतर NGO यासारख्या संघटनांना किंवा संस्थांना त्या ठिकाणी अतिशय महत्त्व प्राप्त झाले. मग या ज्या संस्था आहेत, या संस्था या NGO या ज्या संस्था आहेत, ज्या स्वयंसेवी संघटना आहेत, या संघटना नेमकं काय काय कार्य करतात, तर या ज्या संघटना आहेत त्या संघटना या मानवी समस्याच्या अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नावर त्या ठिकाणी भर देतात. आणि अशा प्रकारे मानवी समस्यावर त्या ठिकाणी भर देऊन त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि या समस्या लोकांसमोर आणण्याचे किंवा सरकारपुढे आणण्याचे ते काम करत असतात. आणि यातून ते समस्या किती जटिल आहे हे सांगण्याचा त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे यांचे जे महत्त्व आहे ते म्हणजे मानवी समस्येच्या प्रश्नावर त्या ठिकाणी लढा उभा करणे. आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्याच संबंधापुरते आता मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात आता बिगर राजकीय घटकांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश झालेले आहेत. त्यामुळे आता जो संबंध आंतरराष्ट्रीय संबंध हे मर्यादित स्वरूपाचे नसून आता ते अमर्याद स्वरूपाचे त्या ठिकाणी बनलेले आहेत. यामध्ये अनेक संस्था, त्यामध्ये ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस, मुवमेंट सारख्या संघटनाप्रमाणेच दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकांमध्ये त्या ठिकाणी सामील होत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा येतो तो म्हणजे मानवी हक्क. मग जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी बनला आहे. म्हणजेच व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्या अधिकाराचे त्या ठिकाणी संरक्षण झाले पाहिजे. तसेच मानवाच्या संपत्तीचा अधिकारसुद्धा त्या ठिकाणी हा त्यांनी मिळवलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे. या सर्व मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी बनला आहे. आणि विकसित आणि विकसनशील या दोन्ही देशांमध्ये मानवांच्या अधिकारांच्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी फरक करण्याची त्या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे. आपण जगाच्या किंवा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून एक विकास साधण्यासाठी तो समाज किंवा ज्याला म्हणतो की नागरी आणि राजकीय हक्काच्या आधी आपण आर्थिक विकास साधण्याची त्या ठिकाणी गरज आहे. मग हे आर्थिक विकास साधण्यासाठी तसेच वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व जास्त अधिक आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन त्या ठिकाणी सर्वप्रथम व्यक्तींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, व्यक्तींना एक चांगले जीवन त्या ठिकाणी जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे अशा प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिल्यामुळे त्या ठिकाणी
म्हणून ते न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते. लोक हे कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर देत असतात आणि जास्त भर दिल्यामुळे राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती आणि राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. तर अशा प्रकारे राजकीय हक्क, स्वातंत्र्य पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची त्या ठिकाणी सांगड घालून देण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण जे जागतिकीकरणामधील जे काही घटक आपण या ठिकाणी पाहिले आहेत त्यामध्ये राजकीय घटक असतील, आर्थिक घटक, या ठिकाणी आपण दोन्हीचाही या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि आता जो पुढील घटकांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर तो म्हणजे त्या ठिकाणी विचारप्रणाली. पुढील जो घटक पाहणार आहोत तो म्हणजे विचारप्रणाली. मग विचारप्रणाली म्हणजे काय? आयडियोलॉजी. तर या ठिकाणी आपण पाहिलेले आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर म्हणजे शीतयुद्धामध्ये किंवा शीतयुद्धाच्या काळामध्ये विचारप्रणाली हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी मानण्यात आलेला आहे. आता पाहिलेलं आहे आपण सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्राचे त्या ठिकाणी वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी आणि तर दुसरीकडे समाजवादी किंवा भांडवलशाही मुक्त लोकशाही प्रधान शासन. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी अशा स्वरूपाची विचारप्रणाली ही द्वितीय महायुद्धानंतर त्या ठिकाणी जगामध्ये उदयास आली आणि अशा प्रकारे सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपमधील जे राष्ट्र आहेत ही राष्ट्रे साम्यवादी बनली तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही त्या ठिकाणी गट अशा प्रकारचे गट त्या ठिकाणी केले गेले. हे गट गट पाडण्यामागचा जो उद्देश आहे हा उद्देश फक्त विचारप्रणालीच्या आधारावरती त्या ठिकाणी पडला गेलेला आहे. त्यामध्ये जे साम्यवादी विचारप्रणालीशी आकर्षित केले जातात आणि जे साम्यवादी विचारप्रणालीशी आकर्षित होतात, ज्यांना साम्यवादी विचारप्रणाली आवडते ते साम्यवादी विचारप्रणालीनिष्ठ जे राष्ट्र आहेत ते सोव्हिएत रशियाकडे ओढले गेले आणि जे भांडवलशाहीला आकर्षित करणारे जे राष्ट्र आहेत ते अमेरिकेकडे गेले आणि जे दोन्हीही कडे न जाता भारतासारखे राष्ट्र हे अलिप्ततावादी राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी उदयास आले. तर अशा प्रकारे विचारप्रणाली हा राजकीय घटक आहे आणि अशा प्रकारे याच विचारप्रणालीवर अर्थव्यवस्था आणि घनिष्ठ संबंध, विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था या दोघांचाही त्या ठिकाणी घनिष्ठ संबंध आहे आणि अशा प्रकारे विचारप्रणाली हा राजकीय घटक त्या ठिकाणी आहे. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था ही त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीनुसार त्या ठिकाणी आखली जात होती किंवा आखली जाते. उदाहरणार्थ जर युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली आणि तेथे साम्यवादी अर्थव्यवस्था, अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला त्या ठिकाणी प्राथमिक स्थान त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होती. तेथेच अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी प्राधान्य दिले गेले आणि त्या काळात भारतासारखी राष्ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र त्या ठिकाणी मानली जाऊ लागली किंवा त्याची गणना त्या ठिकाणी होऊ लागली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी जे लोकशाही समाजवाद असलेले राष्ट्र त्या ठिकाणी मानली जाऊ लागली आणि येथील अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक अशा प्रकारचे दोन त्या ठिकाणी उद्योग त्या ठिकाणी निर्माण झाले आणि या खाजगी आणि सार्वजनिक अशा प्रकारच्या दोन उद्योगामुळे याचाच अर्थ असा की ही अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था म्हणून त्या ठिकाणी संबोधण्यात येऊ लागली आणि अशा प्रकारे सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांनी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावलेली आपण त्या ठिकाणी पाहतो. जागतिकीकरणाच्या युगामध्ये
जर कोणती प्रभावी विचारप्रणाली असेल तर ती म्हणजे अर्थव्यवस्था। मग ही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी काय करते तर काही ठिकाणी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे सुद्धा किंवा असे त्या ठिकाणी म्हणतात। म्हणजेच काय, सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठेमध्ये किंवा बाजारपेठेचा त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी अवलंब करत नाहीत, तर प्रत्येक राष्ट्र हे अर्थव्यवस्थेसाठी वेगवेगळ्या बाजारपेठेंचा त्या ठिकाणी अवलंब करतं आणि त्या बाजारपेठेवर अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या ठिकाणी अवलंबून असते आणि त्या राज्याच्या विचारप्रणालीवर त्या ठिकाणी अवलंबून असते। म्हणून या ठिकाणी आता आपण जर अमेरिकेकडे पाहिलं तर अमेरिका ही भांडवलशाही राष्ट्र आहे आणि अमेरिकेच्या भांडवलशाही विचारप्रणालीबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे त्याचे वर्णन भांडवलशाही बाजारपेठी व्यवस्था असे सुद्धा त्या ठिकाणी करता येते। तर या ठिकाणी आपापल्या विचारसरणीनुसार त्या ठिकाणी आता अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली आहे, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुद्धा ही भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही बाजारपेठी व्यवस्था असे त्या ठिकाणी केले जाते आणि जवळपास पश्चिम युरोपीय राज्यामध्ये जी कल्याणकारी विचारसरणी आहे म्हणून त्याचे वर्णनसुद्धा कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे त्या ठिकाणी केले जाते आणि चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादाशी निगडीत आहे किंवा साम्यवादी विचारप्रणाली ती मानते, परंतु 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालेला त्या ठिकाणी आपण जाणवतो किंवा दिसून येतो। आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते आणि भारतात आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करत नाही, कारण आपण आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी वापरतो, त्यामुळे भारतामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग आपण त्या ठिकाणी करत नाही। पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे तंत्रज्ञान। तंत्रज्ञान म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर या ठिकाणी आपण पाहतो की 1990 नंतर या तंत्रज्ञानामुळे खूप अशी प्रगती केलेली दिसून येते। यामध्ये आपण पाहतो की मोबाईल असेल, टेलिफोन, फॅक्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट, या सर्वद्वारे आपण किंवा इत्यादी या सर्व जनतेच्या ज्या काही सामाजिक असतील, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये एक प्रकारे या कारणाने किंवा तंत्रज्ञानामुळे त्या ठिकाणी खूप मोठी त्या ठिकाणी क्रांतिकारी त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी घडवून आणला आणि हा क्रांतिकारक बदल त्या ठिकाणी घडल्यामुळे जग हे त्या ठिकाणी खूप जवळ आले आणि अशा प्रकारे या मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या ज्या काही सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल त्या ठिकाणी घडवून आणले आणि क्रांतिकारी बदल घडवून आणल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच लोकांचे जीवनमान त्या ठिकाणी सुधारले आणि जीवनमान सुधारल्यामुळे त्या ठिकाणी व्यक्ती प्रगतीपथावर पोहोचला आणि अशा प्रकारे भारतातील जे प्रसारमाध्यमे आहेत या प्रसारमाध्यमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल झालेला त्या ठिकाणी दिसून येतो। कारण 1990 CNN भारतामध्ये प्रवेश केला आणि परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हेच एकमेव त्या ठिकाणी दूरचित्रवाणीचे काम किंवा दूरचित्रवाणीचे माध्यम त्या ठिकाणी होते, परंतु या जागतिकीकरणामुळे परदेशी चॅनल्स भारतात आले आणि त्यामुळे भारतामध्ये अनेक खाजगी चॅनल्स त्या ठिकाणी चालू झाले आणि अशा प्रकारे संप्रेषण प्रणालीने भारतामध्ये कोणत्याही शहरामध्ये, गावामध्ये डिश अँटेनाच्या सहकार्याने किंवा सहाय्याने त्या ठिकाणी हे कार्यक्रम त्या ठिकाणी बघता येऊ शकतात, त्यामुळे अशा प्रकारे हे जे डिश आहे किंवा दूरदर्शनची जागा पुन्हा नंतर डिशवाल्याने घेतली आणि चॅनल्स, असंख्य चॅनल्स त्या ठिकाणी आपणास बघण्यात म्हणजे बघण्यासाठी त्या ठिकाणी अनेक चॅनल त्या ठिकाणी तयार झाले, ते विदेशी चॅनल त्या ठिकाणी आल्यामुळे अशा प्रकारे आपण जे फक्त दूरदर्शन हा हेच चॅनल त्या ठिकाणी पाहत असू तर आता त्याचबरोबर आपण इतर सुद्धा परदेशी चॅनल्स त्या ठिकाणी डिशच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आणि अशा प्रकारे
पूर्वी आपणास टेलिफोन असायचे किंवा टेलिफोनद्वारे आपण एकमेकांना त्या ठिकाणी संपर्क साधायचो, परंतु काळ बदलला त्यानंतर टेलिफोनची जागा एसटीडीने घेतली आणि अशा प्रकारे त्यानंतर मोबाईलचा सर्वत्र वापर होताना आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यामुळे सरकारी असतील किंवा खाजगी कंपन्यामार्फत त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या हे जे मोबाईल्स आहेत ते उपलब्ध झाले आणि ही तंत्रज्ञानातील सर्वात मोठी क्रांती जर कोणती असेल तर मोबाईल आणि इंटरनेट. त्यामुळे इंटरनेट व मोबाईलमुळे काय झालं की जी अद्ययावत जी माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू लागली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी जगामध्ये कोणाशी आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करता येऊ लागला आणि अशा प्रकारे संपर्क साधण्याची एक सोय त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी विचार असेल, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार करणे हे सुद्धा या हे इंटरनेटमुळेच त्या ठिकाणी शक्य झाले. आणि इंटरनेटमुळे तात्काळ संपर्क साधणे तसेच अशा प्रकारे त्या ठिकाणी आपले विचार, संस्कृती आणि माहितीचा जगामध्ये कुठेही प्रसार करणे शक्य झाले. त्यामुळे बाजारपेठा या सर्व यातून बाजारपेठेची माहिती मिळाली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी पोहोचला. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची त्या ठिकाणी सोय उपलब्ध झाली आणि हेच माहितीच्या युगातील तंत्रज्ञान म्हणून याकडे पाहिले जाते. आणि अशा प्रकारे या सर्व फोन, इंटरनेट यांच्या मार्फत त्या ठिकाणी हे जगसुद्धा त्या ठिकाणी जवळ आले आणि त्या अशामुळे त्या ठिकाणी जे चांगले तर परिणाम झाले परंतु त्यातून वाईटसुद्धा त्या ठिकाणी परिणाम झाले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झाली आणि दहशतवादी संघटना अशा प्रकारचे यांच्या वाढीस त्या ठिकाणी या इंटरनेट फोनमुळे त्या ठिकाणी एक प्रकारे त्या ठिकाणी वाढ झाली आणि अशा प्रकारच्या सीमापार गटावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे हे राज्याला अवघड गेले. अशा प्रकारे या ठिकाणी जी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती झाल्यामुळे फायदा खूप झाला, परंतु त्याचबरोबर नुकसानसुद्धा खूप झाले. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी विचारप्रणाली आहे, तंत्रज्ञान तसेच राजकीय क्षेत्र हे जागतिकीकरणामध्ये किंवा जागतिकीकरणाचे जे परिणाम आपण या ठिकाणी पाहत आहोत यामध्ये राजकीय क्षेत्र जे म्हणजे लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क, विचारप्रणाली, तंत्रज्ञान तसेच आर्थिक घटक यावर कशा प्रकारचे परिणाम झाले हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आपण पुढील तासिकेमध्ये सामाजिक व सांस्कृतिक घटक याचा आपण अभ्यास करूया. थँक्यू.